माल मनमोहन सिंग जास्त छायना झाला का तू? हा आम्ही निवडून दिलं ना तुले त्या पदार बसवला ना आमचं उखरत का तू छायन्या काढू का तुले काढलं हिम्मत असं आमदार खासदार एवढे दिन नसते ठीक आहे लय खतरनाक अनुभव असते ठीक आहे कोणी उंदर खाते ठीक आहे विधानसभेतले कोणी चहानं आंघोळ करते कोणी चिकी खाते ठीक आहे कोणी कोळसा खाते खाण्याचे आहे ठीक आहे कोणी गाईचा चारा खाते ठीक आहे थोडी नुकपर आला ठीक आहे कृष्णाचे वंशज म्हणतील लेखायचे स्वतःले यादव आणि गाईचा चाराही नुकपर आहे ठीक आहे म्हणजे कम खतरनाक आहे एकमेव माणूस आहे लालू प्रसाद यादव अटल बिहारी वाजपेयीच्या काळात ज्यांना इंडियन ट्रेड 20,000 कोटीनं फायद्यात आणली होती पुरी घाट्यात होती आज तर पुरी घाट्यात आहे म्हणून सांगते लिहिणं चालू आहे अबे भाऊ लालू प्रसाद यादवले कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी ना इकॉनॉमिक्स वर लेक्चर द्यायला बोलावलं होतं म्हणजे तो कमाल वाटली भाऊ ठीक आहे कोणाले कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी बोलावलं म्हणजे काही साधं काम आहे का भाऊ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आमंत्रण का लालूजी एवढी घाट्यात असली ट्रेन तुम्ही फायद्यात आणली कशी ठीक आहे एकमेव माणूस होता इंडियन ट्रेन फायद्यात आणली तर भाऊ असा रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला पुलात गेली रेल्वे का माणसं गाडी ट्रेन तशीच अशी पडून अवशेष तिचे आपण ट्रेनला पुलात जाऊ ओमाईबाई ट्रेन पडली हवी तो ते मागे ऍक्सिडेंट झाला ठीक आहे रुळावरून खालतो उतरली धडकत 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 माणसं काढले ट्रेन तशीच पडून ठीक आहे तिला उचलीच नाही किती तरी रेल्वेचा रुळ खराब झाला काढून फेकला नवीन लावला पण तिथं सोडून राहिला कितीतरी ट्रेनचं लोखंड सोडून राहिलं होतं दिल्ला एका IAS ऑफिसरनं दिमाग कॅबिनेट सचिव रेल्वे मंत्रालय लालू प्रसाद यादव ठीक आहे कारण का करा लागेल रे आपल्याला ट्रेन फायद्यात आणण्यासाठी सांगू का साहेब एक आयडिया आहे आपल्यापाशी ठीक आहे हे बंद भंगार फुटून टाकू आपण रेल्वेचा भाऊ बंद ट्रेन ऍक्सिडेंट झालेल्या पुऱ्या उचलल्या बंद रुळ पुरे उचलले स्क्रॅप मध्ये इकले मला वाटते 50,000 कोटीचा माल असल दाखवला कितीचा 20,000 कोटीचा फायद्यात दिसली ना लोकांना बाकीचं का करायचं तुम्हाला थोडी सांगणार आहे 50,000 कोटीचा विकला ठीक आहे तर भाऊ लय खतरनाक काम आहे अगं त्याला बी डोकं लागते ना एवढ्या मोठ्या मंत्र्याले रेल्वे मंत्र्याले एकाली बी नसेल समजलं का मुर्दा राहिले का बा ठीक आहे का आपण हे स्क्रॅप बाहेर काढलं पाहिजे बा नाहीतरी सोडूनच राहिलं जागच्या जाग्यावर ह्या तर माणसाला दिमागाला थे महत्वाचं आहे ठीक आहे मग ह्या विनोद राय बे पा याने नियुक्त कोण केलं डॉक्टर मनमोहन सिंग ना केली नियुक्ती भाऊ भाऊ नेमला आणि जे यांना कुरापती काढल्या काँग्रेसच्या रपारप आदर्श घोटाळा घे शेकून कॉमनवेल्थ घोटाळा घे शेकून ठीक आहे स्पेक्ट्रम घोटाळा घे शेकून कोळशानं टोडं काय करून घेतले कोळसा घोटाळा ठीक आहे कोळशाच्या 122 खाणी विकल्या होत्या भारत सरकारनं मग कशा विकल्या ठीक आहे त्याचा क्रायटेरिया होता का ज्याचे पॉवर प्लांट चालू आहे ज्याचा लो पोलाद उद्योग चालू आहे त्याने पहिले कोळशाच्या खाणी विका त्याने पहिले लिलावाने बोलवा लिलाव करून विका मग मी मंत्री आहे कोळसा मंत्री माई आत्ते बहीण आहे ए घे ना कोळशाची खदान निकाली आहे ना घे ना सुस्ती काय करतो तू माया चुलत भाऊ आपण घेऊन घे ना कोळशाची खदान हे जो पहिले येईन त्याला विकल्या लिलाव करून निकाले पाहिजे लिलाव मध्ये रेट जास्त भेटते ठीक आहे 186,00,000 करोड रुपयाचा घोटाळा स्प्रेडर घोटाळा 176,00,000 कोटीचा घोटाळा झाला नाही तरी तो घोटाळा सांगितला यानं शेरा हाणून गेला तसं नाही सरकारी नियमाच्या धज्ज्या उडवल्या म्हणते स्पेक्ट्रम घोटाळा स्पेक्ट्रम म्हणजे हवेतले पट्टे ठीक आहे हवेतले पट्टे वेगवेगळ्या बँडविथचे रेडिओचे सिग्नल ठीक आहे फ्रिक्वेन्सी वेगळी दूरदर्शनची वेगळी ठीक आहे आयडियाची वेगळी एअरटेलची वेगळी मग हे पट्टे इकाचे ह्या कंपन्या आले म्हणून मग आयडियाने हाय हाय ब्रँड क्वालिटी विकली तर आयडियाची एक दांडी कशी राहिली आवाज आहे हॅलो काय तू वावरात काय करून राहिली तुझी शेंगा तुटून राहिली का बरं ठीक आहे एक दांडी जरी असली आयडियाचा आवाज क्लिअर आहे एअरटेल दोन दांड्या हॅलो कुठं हॅलो अरे कुठं तुरी तुरीचे शेंगा कुठं मरायला गेली तू हॅलो हॅलो ठेव तो फोन दोन दांड्या असल्या तरी ठीक आहे एअरटेलने 3 किलोमीटर आयडियाला 4 किलोमीटर हाय ब्रँड फ्रिक्वेन्सी विकली ठीक आहे
पण मात्र हा घोटाळा झालाच नाही असा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ठीक आहे निकाच्या होत्या यानं जो येईन जो पहिले येईन फर्स्ट प्रिफरन्स आलेली ऐकल्या तर यानं कॅग्न शिळा मारला जर लिलावानं ऐकल्या असत्या तर भारताच्या तिजोरीत 186,000 कोटी रुपये आले असते याच्या भरोशावर याची ब्रँडिंग केली बीजेपीनं समजलं का त्याच्यानंतर तो सुलेश कलमाडी होता इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा त्या स्टेडियममध्ये पैसे खाल्ले ठीक आहे लोकांसाठी ते बाहेरून जे लोक येणार होते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने ठीक आहे एक संकुल उभं केलं राहण्यासाठी त्याच्या साप निघेल कवाय फुस एकाच्या रूममध्येच निघाला यातलीच्या साप अरे देवा सर कॉमनवेल्थ घ्यायच्या 2 दिवस अगोदर पूर पडला कॉमनवेल्थ असा रस्ता होता हे कॉमनवेल्थचं स्टेडियम इकडून लोकांनी जासाठी पूल होता स्टेडियम मध्ये उतरासाठी तो पूल 2 दिवसाच्या अगोदर पडला कितीची इज्जत होय बरं झालं इंडियन आर्मी आहे आर्मीले बोलावलं आर्मीले आर्मीनं 2 दिवसात पूल उभा करून दिला कॉमनवेल्थ आदर्श स्प्रेडम कोळशानं तोंड काही ठीक आहे पार रपारप भ्रष्टाचार ह्या माणसानं बाहेर काढले ह्या नेमला कोणा काँग्रेसनं भ्रष्टाचार बाहेर कोणाचे काढले काँग्रेसचे मग मनमोहन सिंग जास्त छायना झाला का तू हा आम्ही निवडून दिलं ना तुले त्या पदार बसवलं ना आमचं उखरत का तू छायन्या काढू का तुले काढलं हिंमत संत नेमता येते काढता येत नाही अबे कठीण आहे ना आणि त्याच्यात मग ऑपोजिशन झाल्यावर तुमच्या विरोधात भ्रष्टाचार आहे म्हणून त्याच्यावर महाभियोग राखून राहिले का तुम्ही जर असं असतं का भारताच्या राष्ट्रपतीलेच पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने याले पदावरून दूर करता येते तर एका झटकात जास्त शांत प्रभू माया भ्रष्टाचार काला ठेकरे आले रफ करा बे सह्या करा पटपट जास्त शांत आपले आपलं उघडं करून राहिलं